तुमच्या लाडक्या एबीपी माझाच्या शिरपेचात एक नाही दोन नाही तर तब्बल चार मानाचे तुरे खोवले गेले आहेत, कारण एनटी अवॉर्ड सोहळ्यात एबीपी माझाने मोठी बाजी मारली आहे. आता तुम्ही जे बुलेटिन बघताय त्या 10 बातम्या या बुलेटिनचाही गौरव करण्यात आला आहे. दिवसभरातील बातम्यांचा सांगोपांग वृत्तांत मांडणाऱ्या 10 बातम्या बुलेटिनला सर्वोत्तम दैनंदिन न्यूज बुलेटिनचा पुरस्कार मिळाला आहे. तर राजकारण, समाजकारण, क्रीडा, विज्ञान, शिक्षण तसंच शेतीसह अनेक विषयांचा जिथं उहापोह होतो त्या त्या क्षेत्रातील दिग्गजांच्या विचारांचं शिंपण जिथं होतं ज्यातून अनेकांना प्रेरणा मिळते आणि महत्वाचं म्हणजे जिथं अनेक मोठे गौप्यस्फोट झाल्यानंतर राज्याच्या राजकारणाला अनेकदा वेगळी दिशाही मिळाली आहे त्या माझा कट्ट्यावरही एनटी अवॉर्डचं शिक्कामोर्तब झालंय. माझा कट्ट्याला सर्वोत्तम टॉक शो म्हणून एनटी अवॉर्डचं कोंदण बहाल करण्यात आलंय. त्याचसोबत महाराष्ट्राला दिशा देणाऱ्या गती देणाऱ्या अनेक विचारांचं जिथं मंथन होतं आणि सर्वच क्षेत्रात महाराष्ट्राचं वर्तमान मांडत भविष्याचा वेध जिथं घेतला जातो त्या माझा महाराष्ट्र माझं विजनला वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमासाठी मानाचा पुरस्कार मिळालाय. तसंच दिवसभर घडलेल्या राजकीय, सामाजिक आणि इतरही क्षेत्रातील बातम्यांचा अष्टावधानी आढावा घेणाऱ्या, प्रत्येक बातमीच्या सर्व अंगांचा धांडोळा घेणाऱ्या स्पेशल रिपोर्ट या बुलेटिनला बेस्ट प्राइम टाइम न्यूज शो विभागात पुरस्कार मिळालाय. एकूणच तुम्हा प्रेक्षकांच्या पाठबळावरच एबीपी माझाने एनटी अवॉर्ड्स मध्ये विजयी पताका फडकावली आहे, त्याबद्दल सर्व प्रेक्षकांचे मनःपूर्वक आभार. माझा महाराष्ट्र माझं विजन या उपक्रमाला सुद्धा पुरस्कार मिळालाय. 10 बातम्या स्पेशल रिपोर्ट या बुलेटिनला सुद्धा पुरस्कार मिळालाय. त्यामुळे एनटी अवॉर्ड सोहळ्यात एबीपी माझाला एकूण 4 पुरस्कार मिळालेले आहेत आणि हे सर्व शक्य झालंय ते म्हणजे तुम्ही मायबाप प्रेक्षकांनी आमच्यावर जो विश्वास दाखवला, आमच्यावर जे प्रेम केलं त्यामुळे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.